सावदा इथे रेशन च्या दुकानामध्ये प्लास्टिक सदृष्टा संशय व्यक्त केला जात आहे। सर्कल साहेबांनी पण नेले काय आहे सर्व प्रकार व्हिडिओ पूर्ण पाहा, सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा। धन्यवाद। आता नवीन तांदूळ निघाला हा लहान मुलांसाठी पौष्टिक आहे, त्याच्यामुळे त्यांनी हा सुरुवात केला होता। नाही पण मग मिक्सिंग द्यायचा प्रकार काय आहे हा? म्हणजे कसं सेपरेट द्यायला पाहिजे ना मध्ये? नाही तो लहान मुलांसाठी तो त्याच्यासाठी तो दिलाय त्यांनी। नाही मग शासना जी आर आपल्याला 17-10-22 चा आता मान्यता दिलेला आहे त्याला महाराष्ट्र शासनाने। ते लोकांना याची माहिती नाही, माहिती नाही असं झालंय ते अजून। आणि पेपर मध्ये पेपर मध्ये तसं जी राहिलं की मग तांदूळ प्लास्टिक तांदूळ फोर्टिफाईड आहेत, त्याच्यात आहे ना इतर घटक पण याच्यात त्यांनी टाकलेले आहे, ते पौष्टिक आहे। म्हणजे हा बनवलेला आहे, म्हणजे हा जमिनीतून आलेला नाही, जमिनीतून आलेला आहे असा देतो हा तयार नाही, त्याच्यावर त्याला परत प्रक्रिया होते त्याच्यावर। म्हणजे हा तांदूळच आहे, तांदूळच आहे फोर्टिफाईड रेस म्हणतात। तुम्ही गुगलवर पण त्याचे व्हिडिओ आहे, युट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता। नाही तर आता याची माहिती आम्हाला सांगू नाही, ते लोकांना माहिती असेलच पाहिजे, शासनाने आधी द्यायला पाहिजे ती माहिती। गोंधळ निर्माण होतो तो आता कसं दिसतो आता या लोकांना काढून ते किती राहतो विषय, म्हणजे कसा हे जे तुम्ही होते तांदूळ आहे हे द्यायचं वाटतं बघ, मला टाकी द्या तुम्ही फोर्टिफाईड रेस सुरू करायचं आणि त्याला कसा खर्च जास्त असतो हे करता नाही काय करताय आता निशाला दिसतोय ना असं काढी झाला नाही ना, पण मग तो कसा आहे खायला असा लांबतोय ना तो प्लास्टिक सारखा, प्लास्टिक नाही आणि तो पाण्यामध्ये बुडायला पाहिजे तो तरंगतोय, मग प्लास्टिक तरंगते तसा तरंगतोय तो, आणि त्याला जाडला ना तर तो प्लास्टिक सारखा एकदम लगेच जळाला, वजनाने कमी सुद्धा येतो। मला माल मी फक्त माझं काम आहे मांडणं, ही भूमी काय किती एकट माणसी तुम्हाला त्यांना माहितीच नाही मानसी काय भांगड राहते एका माणसाला किती भेटते बघा, मला मानसी प्रमाण माहिती आहे का की एका माणसाला किती धान्य मिळते किती जणांना, हा तीनच भेटतंय म्हणजे तुम्ही विचारा तुमचाच प्रश्न आता पाटील साहेब इकडे बघा, चार 25-20 किलो बरोबर धान्य भेटते, बघून घ्या तुम्ही सांगून घ्या त्यांना म्हणजे ते प्रमाण काय आहे बरोबर आहे, एका व्यक्तीला 5 किलो बरोबर 5 किलो। आणि साहेब मला एक आणखी प्रश्न आहे, तहसीलकडून दक्षता समितीची निवड होते ते कागदपत्रीच होते नुसती किंवा काही कार्यच नाही त्याच्याकडे, एक मीटिंग बी झाली मी 5 वर्षांनी तिच्या मध्ये होतो, 5 वर्षात एकदा मी मीटिंग झाली लागलेली बारे आता आहे की नाही आहे ते मला माहिती नाही कारण मला काहीच बोलवलेलं नाही आतापर्यंत, नाही आता दक्षता कमिटी आहे मला माहिती ना त्याने कळवलं तसं बरखास्त झाली असेल, नाही बरखास्त झाली नाही झाली म्हणजे ते समिती कंट्रोल करते बरखास्त झाली बोलवलंच जात नाही, हा गंभीर प्रश्न आहे सरजी त्यांच्या बाहेर तुम्ही बोर्ड लावाल, आमची निवड जर होत असेल तर आमचा बोर्ड आता आपण नवीन आलेले आहेत आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करू शकतो आम्ही, मागच्यांनी तर काहीच केलं नाही, शेवटी आपल्याकडे डब्बे भरपूर आहे आपल्याकडे सर्व डब्ब्यावर चालतो, यांनी कितीही निवेदनं दिले आम्ही कितीही बातम्या छापल्या तरी शासन आपल्या दारी वार्डावाला डायरेक्ट सांगतो जा तहसीलदार जे होईल ते करा, आम्ही आंदोलन शिवाय आमचे पर्याय नाही आहे म्हणून तुम्ही आता इथपर्यंत कसे झाले आले हे असं आहे म्हणून सांगितल्या, नाही कमीत कमी रेशन दुकानदाराचं तर चांगलं काम आहे ना बरोबर आहे की हा प्रक्रिया केलेला तांदूळ आहे, अरे याचा उलट आपण साहेबांचा सत्कार करू नरेंद्र भाई मोदी यांचा किंवा लोकांच्या म्हणजे आरोग्याची किती काळजी आहे साहेबांना, आणि करायला काय अर्थ आहे एखादी व्यक्ती जर चांगलं कार्य करत आहे तर साहेब ह्या राईस याचं नाव भारतातल्या किती कष्टकरी किती गरीब आणि किती सामान्य लोकांना माहिती असेल सांगा, कोणालाच माहिती नाही आपण म्हणताय प्रत्येक माणसाला जाऊ द्या, इथं आता हे पदाधिकारी लोक आहेत आणि पत्रकार बांधव सुद्धा आहेत, आम्हाला स्वतःला माहिती नाही हो की कोणती प्रक्रिया आणि कोणता राईस आहे, केंद्र शासनाने जाहीर केल्यानंतर आता साहेब तुमचा व्हिडिओचा प्रश्न बरोबर, आता जर हे रेशन धान्य खात आहेत यांच्याकडे खरंच अँड्रॉइड मोबाईल आहे का, आजी मोबाईल कुठे तुझा अँड्रॉइड केला होता सर्व प्रश्न आहे तो मोबाईल बघा ना तुम्ही यांच्यापर्यंत कसं काय पोहोचेल,
आम्ही तुम्हाला नाही कन्सल्ट करत, तुम्हाला काही सांगत नाही आहे. आम्ही उलट तुम्हाला सांगतोय की तुम्हाला मानसिक त्रास होतो आहे तिकडनं इकडे येऊन. अधिकाऱ्यांना त्रास नाही काही, त्याले दिसायला पाहिजे की त्याच्या गोडाऊन मधून माल कसा येतो आहे, हे त्याची जबाबदारी आहे सर्व. प्रक्रिया करेल तांदूळ फेकी दिले नाही ना, जे खायचे होते पोष्ट ते ठेवले. लोकांना माहिती नाही की तो प्रक्रिया केला तांदूळ.